नमस्कार मित्रों, अपन एम ए फर्स्ट इयरच्या दुसऱ्या सेमिस्टरमध्ये जो आपला कंटेम्पररी सोशल प्रॉब्लेम्स इन इंडिया हा पेपर आहे, 440 नंबरचा पेपर, या पेपरच्या अनुषंगाने गेल्या काही दशकांपासून आपण चर्चा करतो। मुळातच हा आपला पेपरच भारतातील विविध समस्यांचा आहे, ज्या काही समाजामध्ये विविध समस्या निर्माण होत चालल्या आहेत त्या समस्यांच्या अनुषंगाने आतापर्यंत आपण चर्चा करू। मागच्या तासिकेमध्ये आपण सेकंड युनिटमधील जी समस्या होती, मद्यपान आणि मादक द्रव्ये या समस्येच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली, ज्याला आपण अल्कोहोलिझम अँड ड्रग ॲडिक्शन या समस्येच्या संदर्भामध्ये त्याची कारणं, परिणाम, उपाय या संदर्भामध्ये आपण बोलू। या दुसऱ्या प्रकरणामधीलच आणखी एक समस्या आपण आज अभ्यासणार आहोत, जी भारतामध्ये विविध राज्यांमध्ये, मग तो ग्रामीण भाग असू द्या, शहरी भाग असू द्या, आदिवासी भाग असू द्या, या समुदायांमध्ये ही समस्या आपल्याला प्रकर्षाने जाणवते आणि त्याचे परिणाम सुद्धा त्यांच्या एकंदरीतच त्या व्यवस्थेवर किंवा त्या जीवनावर, त्यांच्या त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना आपल्याला दिसतं। तर कोणत्या समस्या आहेत, तर ज्याला आपण गॅम्बलिंग आणि स्मोकिंग ह्या ज्या दोन समस्या आहेत, या दोन समस्यांच्या अनुषंगाने आपला चर्चा करायची। प्रथमतः आपण गॅम्बलिंगच्या संदर्भामध्ये विचार करूया, गॅम्बलिंग काय आहे। गॅम्बलिंगला आपण ज्याला असं म्हणतो की जुगार, जुगार खेळणं, जुवा खेळणं असं आपण त्याला म्हणतो। आपण जाणतो आहोत की आज सर्वसामान्यपणे आपण बघतो की सगळीकडं वेगवेगळ्या मॅचेसचे जुगार लावले जातात, मग ती क्रिकेट मॅच असू द्या किंवा वेगळे स्पोर्टमधले खेळ असू द्या, कोण जिंकणार त्याच्या बाजूने लोक पैसे लावतात, जुआ लावतात, किंवा आपण बघतो वेगवेगळे त्याच्यामध्ये जुगार खेळण्याचे वेगळे प्रकार आहेत, जसं आपण बघतो स्पोर्टमध्ये तर आहेच, परंतु लॉटरी खेळणं असेल, लॉटरीचे तिकीट खरीदणं असेल, किंवा पत्ते खेळणं असेल, तीन पत्ती असेल, रम्मी असेल, किंवा ग्रामीण भागामध्ये आता काही जे निरक्षर लोक त्यांना रम्मी पत्ते खेळतात नाही, परंतु तरीसुद्धा काही लोक मटका लावणे किंवा त्याला आकडे लावणे, मग त्या आकडे लावण्यावर पैसे लावतात, अशा प्रकारची ही जी जुगाराची व्यवस्था आहे ही ग्रामीण पातळीवर आहे, शहरी पातळीवर आहे। आजकाल तर आपण बघतो की संगणकाच्या माध्यमातून इंटरनेट गॅम्बलिंग सुरू आहे, संगणकाच्या माध्यमातून सुद्धा लोक जुगार हे खेळत आहेत। अशी विविध साधनं आता लोकांमध्ये मिळालेली आहेत, मोबाईल ही सहजपणे आता उपलब्ध होत चालली आहे, त्याच्यावर सुद्धा गॅम्बलिंगचा हा जो काही प्रकार आहे तो सुरू आहे। आणि एकंदरीत आपण बघतो या गॅम्बलिंगमुळं अनेक कुटुंब ही या ठिकाणी विस्कळीत झालेली आहेत। आपण बघतो याच्यामध्ये अनेक लोक ही चांगल्या पदावर असताना, चांगल्या व्यवसायामध्ये असताना किंवा चांगल्या नोकरीवर असताना, चांगली स्थिती असताना जेव्हा लोक ही अशा पद्धतीच्या व्यवसाय या जुगारामध्ये गुंतल्या जातात आणि मग त्याच्यामध्ये ती सर्व आपला पैसा त्याच्यामध्ये त्या सवयीमध्ये घालतात, मग ती हळूहळू त्यांचा त्याच्यामध्ये जॉब गेलेला आपल्याला दिसतो, किंवा त्यांनी घर विकलेले दिसतात, किंवा घरामधील महिलांवरच्या अंगावरची सोनं नाणं दागिने असतील, घर असेल, किंवा घरामधील किंवा आर्थिक स्रोत म्हणून शेती असेल, असे अनेक सोर्स हे त्याच्यामध्ये असतात, ते सुद्धा त्यांनी ते पूर्णतः या जुव्याच्या जुगारामध्ये घालवलेली असतात हे आपल्याला दिसतात। आणि ही अशी लोक आपलं पूर्ण कुटुंब हे रस्त्यावर आणतात, अशी अनेक आपल्याला उदाहरणं दिसतात। आणि नाईलाजास्तव मग अशा माध्यमातून या लोकांना अनेक व्यसनं ही जडलेली असतात, मग या तणावामध्ये सर्व संपत्ती आपली घालवल्यामुळं ती लोक व्यसनाधीन बनत जातात, मग तंबाखूसारखी व्यसनं असतील, सिगारेटसारखी व्यसनं असतील, किंवा मद्यपानासारखी व्यसनं असतील, या व्यसनांच्या आहारी जाणं आणि आपल्या त्याचा आरोग्यावर त्याचा परिणाम होणं
आणि एकंदरीतच समाजामध्ये एक त्यांची प्रतिमा ही पूर्णतः अविश्वासार्ह होत जाते किंवा त्याची पूर्णतः त्या ठिकाणी त्यांचा समाजामध्ये स्टेटस राहत नाही आणि त्याचे परिणाम हे त्यांच्या एकंदरीतच जीवनामध्ये आपल्याला दिसायला लागतात आणि परिणामी ती माणसं एकाकी पडत जातात आणि व्यसनाने अखेर शेवटी त्यांना असे आजार होतात की त्यांना त्या मृत्यूंना सामोरं जावं लागते. ही एकंदरीतच या जुगाराच्या माध्यमातून होणारे त्याचे परिणाम हे आपल्याला जाणवतात. काही लोक त्यामधून त्याच्यामधून बाहेर निघू शकतात तर तशा पद्धतीने त्याचं प्रबोधन चांगल्या पद्धतीने झालं किंवा त्यानं जर त्या ठिकाणी त्याच्या मनावर त्यांनी घेतलं तर ती बाहेर निघू शकतात, परंतु फार प्रमाण कमी आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते. एकंदरीतच ही जुगाराची जी काही गॅम्बलिंगची जी काही सवय आहे आपण बघतो की एखाद्या वेळेस एखाद्या जुगारामध्ये त्याला फायदा होत जातो किंवा लॉटरी लागणं असेल किंवा त्याच्यामध्ये खूप काही पैसा त्यांनी कमवला असेल आणि त्यामुळं काय होते की आता खूप काही आपण पैसा कमावलेला आहे आणि त्यामुळं आता फायदा झालेला आहे आणि तो मग परत त्या सवयी त्याला त्या लागलेल्या असतात आणि हळूहळू तो पूर्णतः त्याच्यामध्ये जे काही कमवलेलं आहे तो पूर्ण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये नुकसान होतं, त्याच्यामध्ये तो पूर्ण हरतो आणि मग परत त्याच्यामध्ये ती सवय लागते की नाही आता तरी आपल्याला तो नुकसान भरपाई आपल्याला करता येईल आणि पुन्हा पैसे त्याच्यामध्ये खर्च करायला लागतो. मग शेवटी पैसे जेव्हा नसतात त्याच्यामुळं त्याच्याकडं मग तो वेगवेगळे उधार घेणे असेल, मित्राकडून असेल, शेजाऱ्याकडून असेल, कुटुंबातील नातेवाईकांकडून असेल, असे हे पैसे घेणं किंवा घरातील सोनं नाणं विकणं अशा पद्धतीचं त्याचं एकत्रित या व्यसनाच्या आहारी जाऊन हे एक कर्ज काढण्याचं काम सुरू होतं आणि हळूहळू मग ते सर्वांना माहीत होत जातं की हा व्यक्ती कसा जुगारी आहे आणि पूर्ण याने याच्यामध्ये घालवलेला आहे आणि एकंदरीत सर्वांना माहीत झाल्यामुळं एकंदरीत त्याच्याविषयीचा एक अविश्वास लोकांच्या मनामध्ये, नातेवाईकांच्या मनामध्ये, कुटुंबाच्या मनामध्ये निर्माण होत असतो आणि एकंदरीतच आपल्याला हे दिसते की जुगार हा एक खतरनाक समस्या ही आहे आणि या या खतरनाक समस्येचं या व्यसनामध्ये रूपांतर होत जातं. आणि एकंदर आपण बघतो की तो व्यक्ती हाच विचार करत असतो की मला कधी खेळण्यासाठी चान्स मिळणार आहे, जुगार लावण्यासाठी चान्स मिळणार आहे, हा त्याच्या मनामध्ये सारखा विचार राहत असतो की मी कधी तो चान्स घेऊ. या अनुषंगाने आपण बघतो की मग वेगवेगळ्या याच्यामध्ये पैसे घालवण्याची जी काही त्याची स्थिती आहे किंवा त्याची मानसिकता आहे ती वाढत जाते. आज 5 घातले, उद्या 10 घालणार, उद्या 20 घालणार, अशा पद्धतीची ती पैसे लावण्याची जुगार खेळण्याची पद्धती त्याची वाढत जाते, त्याची लालसा वाढत जाते आणि एकंदरीतच ही सर्वसामान्य याच्यामध्ये एक श्रीमंत होण्याचा शॉर्टकट मार्ग स्वीकारणारी ही अनेक लोक याच्यामध्ये आहेत. कुठलेही काम न करता, कुठलेही श्रम न करता कसे आपल्याला पैसे मिळतील आणि त्या पैशावर आपण कशा पद्धतीनं लवकर श्रीमंत होऊ अशा पद्धतीचं एक लोकांमध्ये मानसिकता झालेली आहे. म्हणून लॉटरी लावण्याचं प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपण बघतो वेगवेगळ्या चौकाचौकामध्ये किंवा काही ठिकाणी लॉटरीची दुकानाच्या दुकानं उभी असतात किंवा तशा पद्धतीनं आता संगणकीकृत लॉटरी सुद्धा दुकानं सुरू झालेली आहे आणि एकंदरीतच याच्यामध्ये आपल्याला दिसते. आणि असं या ठिकाणी एक चित्र निर्माण होते की जेव्हा आपल्या याच्यामध्ये त्यांना वाटते खूप मोठा लॉस झालेला आहे, नुकसान झालेलं आहे, आता ते कसं भरून काढणार आणि पुन्हा पुन्हा तो तशा पद्धतीनं जुगार खेळण्याचा प्रयत्न करत जातो आणि एकंदरीतच काय होते की याच्यामुळं त्याच्यामध्ये उधार घेण्याची प्रवृत्ती वाढत जाते, कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढत जाते आणि त्यामुळं तो पूर्णतः व्यक्ती कर्जबाजारी होत जातो आणि एकंदरीतच त्यामुळं काय होते की त्याचे संबंध हे कुटुंबामधले संबंध बिघडतात, पूर्ण नातेवाईक दूर जातात, शेजाऱ्याशी संबंध बिघडतात किंवा ज्या ठिकाणी तो काम करत असेल, दुकान असेल, कार्यालय असेल, ऑफिस असेल, याही ठिकाणी त्याचे संबंध बिघडत जातात आणि एकंदरीतच आपण बघतो की त्याच्यामध्ये एक आयसोलेशनची भूमिका त्याच्यामध्ये निर्माण होते की लोक त्याच्यावर कुठलाही विश्वास ठेवत नाही, तो एकटा पडायला लागतो आणि मग परत तो वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी जाऊन त्या ठिकाणी तो वेगवेगळ्या आजारांनी तो या ठिकाणी पीडित होत जातो. ही समस्या आपण बघतो की ही नेमकं कारण याची कारणं काय आहेत. आपल्याला माहीत आहे की एकंदरीतच जेव्हा त्याला तरुण अवस्थेपासूनच त्याला जर अशा पद्धतीचे संस्कार जर त्याला मिळाले नाही, चांगले संस्कार जर मिळाले नाही, वातावरण जर मिळालं नाही किंवा संगत जर चांगली मिळाली नाही तर तो अशा व्यसनी किंवा जुगार खेळणाऱ्या मित्रांच्या किंवा त्या नातेवाईकांच्या किंवा त्या मित्रांच्या किंवा त्याच्या असणाऱ्या आजूबाजूच्या वातावरणात जर तो त्या ठिकाणी तो राहिला तर त्याच्यामध्ये निश्चितच त्याला तशा पद्धतीची सवय लागू शकते. किंवा याच्यामध्ये आता सहजपणे मोबाईल प्राप्त होणं असेल किंवा त्या ठिकाणी
त्याची परिणाम त्याच्यावर होत चालले, आणि याचा परिणाम हा निश्चितच नंतर त्याच्या कुटुंबिक जीवनामध्ये मग डायव्हर्स होणं असेल किंवा वेगवेगळ्या आजारांमुळे मृत्यू होणं असे त्याचे परिणाम हे जाणवायला लागतात. आणि एकंदरीतच मग याच्यासाठी उपाय म्हणून खूप उपाय आहे त्याच्यामध्ये करू शकतात. वेगवेगळ्या मेडिसिनचा वापर करू शकतो. जी काही फॅमिली आहे त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने प्रबोधन, फॅमिलीचं प्रबोधन करणं फार गरजेचं आहे. किंवा हॉस्पिटॅलिटी आहे त्याचाही आधार घेऊ शकतो. किंवा फिजिओथेरपी आहे त्याचा वापर करूनही या जुगारावर काही पर्याय निवडता येतात किंवा पर्याय करता येतात. म्हणून जुगार ही एक समस्या आता ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालली. गावागावांमध्ये आता जुगाराचे अड्डे झालेले आहेत वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी आपण बघतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी. आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा मटक्याची दुकानंही आलेली आहेत, लॉटरी ह्या खरीदल्या चाललेल्या आहेत. हे सुद्धा ग्रामीण भागामध्ये पोहोचलेलं आहे. शहरामध्ये त्यांना जाण्याची गरज नाही, आता जवळच त्या ठिकाणी ती व्यवस्था होत चाललेली आहे. त्याच्यामुळे त्याचे परिणाम आता नवीन तरुण पिढीमध्ये सुद्धा त्याचा प्रभाव वाढत चाललेला आपल्याला दिसून येतो. म्हणून जुगार ही आता अशी समस्या झाली की त्याच्यामुळं पूर्णतः तो त्या ठिकाणी त्याचं नुकसान होत चाललेलं आहे. त्याचं एकंदरीतच कुटुंबाचं त्या ठिकाणी नुकसान होत चाललेलं आहे हे आपल्याला दिसते. आणि एकंदरीत त्याच्यामुळं होते काय की वेगळ्या धूम्रपानासारख्या सवयीसुद्धा त्याच्यामध्ये लागत चाललेल्या आहेत. तशी त्याच्यामधल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला एक स्मोकिंग ही एक सुद्धा समस्या आहे. स्मोकिंग ज्याला आपण धूम्रपान म्हणतो, धूम्रपान म्हणजे काय? धूर आत घेणे, धूर आत ओढणे असा त्याचा अर्थ होतो. आणि एकत्रित यासाठी धूम्रपान करण्यासाठी अनेक पदार्थाचा वापर हा केला जातो. ज्याच्यामध्ये आपण बघतो अफीम आहे, गांजा आहे, किंवा इत्यादी पदार्थ असतील, तंबाखूसारखे पदार्थ असतील. किंवा आपण बघतो ही जी पदार्थ घेण्याची जी काही सोर्स, मग त्याच्यामध्ये चिलिमच्या माध्यमातून घेणं असेल किंवा बिडीच्या माध्यमातून घेणं असेल, हुक्का असेल, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रदेशांमध्ये तशा तशा पद्धतीचा वापर हा होत असतो. हुक्का असेल किंवा पाईप असेल, या माध्यमातून ही धूम्रपानं केली जातात. सर्रासपणे आपण बघतो की वेगवेगळ्या ग्रामीण पातळीवर, शहरी पातळीवर आता सिगारेट आणि बिडीच्या माध्यमातून हे प्रमाण जास्त वाढलेलं आपल्याला दिसून येते. याचे परिणाम काय होत आहेत हे तर आपण बघणारच आहोत. आणि एकंदरीत धूम्रपानाचे जे काही परिणाम आहेत तो शारीरिक त्याच्यामध्ये परिणाम हे त्याच्यावर होत जातात, मानसिक परिणाम होत जातात हे आपल्याला लक्षात येते. आणि एकंदरीत जर समजा व्यक्तीनं हे कमी वयापासून जर हे धूम्रपान करण्यास सुरुवात केली तर व्यसन लागण्याची सवय ही त्याच्यामध्ये अधिक शक्यता असते. आणि याच्यामध्ये बघतो की धूम्रपानापासून दूर जाण्याचं जे काही सोडणाऱ्यांचं प्रमाण हे फक्त 6% आहे. आणि त्यामुळं याच्यामध्ये शक्यता कमी आहे की एकदा व्यसन जडलं तर हे त्याचं कमी होणं किंवा ते सोडणं हे फार प्रमाण कमी आहे. आणि एकत्रित धूम्रपानामुळे मग आपल्याला दिसतो की ज्या व्यक्ती धूम्रपान करतात मग त्यांना खोकला वाढणं असेल किंवा फुफ्साचे आजार असतील, कर्करोग असेल किंवा क्षयरोगसारखे असतील, किंवा त्याच्या एकंदरीत बघतो आपण शरीरावर परिणाम असतील किंवा मानसिकतेवर परिणाम असतील, किंवा हाडे ठिसूळ होणे, किंवा असे अनेक त्याचे परिणाम आपण बघतो हे होत असतात. किंवा उदासीनता निर्माण होणे असेल, चिडचिड बनत जातो व्यक्ती, राग येत जातो त्याला, किंवा त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते राहत नाही बरोबर, किंवा वजन वाढणे असेल किंवा झोप न लागणे असेल, याचे परिणाम हे या धूम्रपानाचे आपल्याला याच्यामध्ये दिसायला लागतात. आणि एकंदरीत धूम्रपानाचा जो काही हा वेगळे याच्यामध्ये पाठीमागे कारणं आहेत, संस्काराचा भाग आहे, कुटुंबाच्या नियंत्रणाचा भाग आहे, किंवा नातेवाईकांचं जसं आपण बघतो की जॉईंट फॅमिलीमध्ये ह्या गोष्टी फार त्याच्यावर कंट्रोल राहायचं, परंतु आता वाढतं कुटुंबाचं केंद्रीकरण असेल किंवा याच्यामध्ये असणारं जे काही संस्काराचा भाग आहे किंवा मानसिक आणि याच्यामध्ये होणारे जे तणाव असतील किंवा याच्यामध्ये असणाऱ्या विविध बाबींचाही परिणाम याच्यामध्ये होत जातो. आणि एकंदरीतच लोक मग ह्या तणाव टाळण्यासाठी असेल किंवा थकवा आलेला घालवण्यासाठी अशा वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी हे लोक जातात. आणि याचा परिणाम आपण बघतो की ह्या सवयी ह्या त्या गलत संस्कारामुळे असतील किंवा सहकार्याच्या दबावामुळे असेल, मित्रांच्या संगतीमुळे असेल, वाईट संगती असतील, याचा परिणाम हा त्याच्यामधून होत जातो किंवा कारणंही त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. आता एकंदरीतच ही जी काही धूम्रपानाच्या ज्या काही समस्या आहे धूम्रपानाच्या संदर्भामध्ये आपण बघतो की त्याच्यामुळं काय परिणाम होतात व्यक्तीच्या संदर्भामध्ये, तर धूम्रपानामुळे कर्करोगासारखे रोग आपल्याला या ठिकाणी होताना दिसतात. त्याच्यामध्ये की ज्याच्यामुळं कर्करोग हा फुफ्साचा असतो ही एक लोकांची भावना आहे. फक्त
कर्करोग हे फुफ्सामध्येच होतो किंवा धूम्रपान करणाऱ्यांना, पण नाही तर त्याच्यामध्ये आणखीही परिणाम त्याच्यामध्ये होतात, जसं की नाक असेल, तोंड असेल, घसा असेल, श्वसननलिका असेल, आतडे असतील, मूत्रपिंड असेल, स्वादुपिंड असेल, गर्भाशय असेल, अशा वेगवेगळ्या ह्याच्यावर पार्टवर, इंटरनल पार्टवर सुद्धा कॅन्सरचा आजार होण्याची शक्यता याच्यामध्ये असते. याच्यामध्ये एकंदरीत आपण बघतो की अकाली वर्धत्व येणं असेल किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे असतील, हे सुद्धा परिणाम या धूम्रपानामुळे होत असतात. आणि एकंदरीत आपण बघतो की लोक सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनाचा वापर करतात आणि वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करतात, परंतु एकंदरीत व्यसन जर हे जर बघितलं तर व्यसनामुळं सुद्धा ह्या मोठ्या समस्या होत असतात. आणि जर व्यसन सोडलं तर शस्त्रक्रिया करण्याची किंवा सौंदर्य प्रसाधने वापरण्याची गरज नाही, तो अधिक नॅचरली सुंदर व्यक्ती होत जातो. परंतु तसं न होता या व्यसनामुळं, सिगारेट, बिडी, तंबाखू याच्यामुळं होतं काय की वेगवेगळ्या व्यक्तींना त्याच्यामध्ये त्याची डोळे सुजणे असेल किंवा हेड स्पॉट येणं असेल किंवा त्वचा कोरडी होणं असेल, चेहऱ्यावर फाईन लाईट येणं असेल किंवा सुरकुत्या पडणे असेल, अशा पद्धतीचं एक वर्धत्वासारखी लक्षणं याच्यामध्ये दिसायला लागतात. किंवा हाडे ठिसूळ होणं असेल किंवा दातावर पिवळे डाग पडणं असेल, अशा पद्धतीचे परिणामसुद्धा त्याच्यामध्ये होत जातात. दुसरी बाब याच्यामध्ये की हार्ट अटॅकचे चान्स जास्त आहे. जे लोक धूम्रपान करतात, व्यसन करतात, तर या लोकांना हार्ट अटॅक हे किंवा याच्यामध्ये जे प्रमाण आहे ते अधिक आहे. जे लोक व्यसन करत नाहीत यांच्यापेक्षा जे व्यसन करणाऱ्या लोकांना हे त्याचा परिणाम हा अधिक जाणवतो, किंवा त्याचा स्ट्रोक येण्याचा किंवा हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण हे जास्त आहे. कारण एकंदरीत हा जो काही रिपोर्ट आहे सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या या रिसर्चनुसार झालेला आहे. कारण हे जे काही आहे याच्यामध्ये हृदय कमजोर होणं असेल किंवा रक्त घट होऊन गुठळ्या, रक्ताच्या गुठळ्या तयार होणं असेल किंवा बीपी वाढणे असेल, असे आजार हे या धूम्रपानाच्या सवयीमुळं होत जातात. त्याचबरोबर आपण बघतो की फुफ्साचा स्टॅमिना हा कमी होत जातो किंवा त्याची क्षमता कमी होत जाणं, कारण बिडी, सिगारेट सारखं, तंबाखू, गांजा ओढल्यामुळं होतं काय की अनेक केमिकल्स हे व्यक्तीला शरीरामध्ये जातात आणि त्याचा परिणाम त्याची कार्यक्षमता ही कमी होत जाते. आणि एकंदरीत त्याचा ऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा हा कमी होतो आणि लवकर थकवा येणं असेल किंवा मग धाप लागणे असेल किंवा निमोनियासारखे आजार असतील, लंग्ससारखे आजार किंवा इन्फेक्शन असेल, तर ही जी गोष्टी आहेत किंवा टी बीसारख्या गोष्टी याच्यामध्ये आजार हे या धूम्रपानामुळं, स्मोकिंगमुळं होण्याची दाट शक्यता असते. त्याचबरोबर आपण बघतो याच्यामध्ये धूम्रपानामुळे वर्धत्वाची जी समस्या आहे किंवा लवकर वीर्य उत्सर्ग होणं असेल, वर्धांपेक्षा ही समस्या ही लवकर या धूम्रपान करणाऱ्या पुरुषांमध्ये जास्त प्रमाणामध्ये लवकर येते. आणि एकंदरीत त्याचा याच्यामध्ये रक्तप्रवाहाचा अभाव असणे किंवा पेनिसमधील ताठरता कमी असणे हा परिणामसुद्धा धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये येतो, किंवा त्याच्यामध्ये असणारी असंवेदनशीलता असणे किंवा स्टॅमिना कमी होणं, ह्या गोष्टी एकंदरीतच या धूम्रपानाच्या परिणामामुळे होत जातात. किंवा पुरुषांची प्रजनन क्षमता ही जी आहे ती कमी होत जाते किंवा अकार्यक्षम होत जाते. आणि याचा परिणाम त्याचबरोबर आपण बघतो की जी लोक धूम्रपान करतात, बिडी, सिगारेट, तंबाखू अशा वेगवेगळ्या व्यसनांच्या हरिधनांची जी हाडाची जी काही स्टॅमिना आहे किंवा हाडं ठिसूळ होणं ही वर्धत्व येण्याच्या आधीच त्या वयामध्ये होत जातात आणि त्याचा परिणाम बघतो आपण होतो. किंवा त्याचबरोबर इरिटाईल डिसफंक्शनिंगचा आधार असेल, इरेक्शन डिसफंक्शन जे काही प्रॉब्लेम आहे हे याच्यामध्ये दिसून येतात. आणि एकंदरीतच ह्या सगळ्या प्रजनन क्षमतेशी रिलेटेड ह्या प्रॉब्लेम्स आहेत, याचा परिणाम त्याच्यामध्ये होतो. आणि याचा एकंदरीतच विचार केला तर याच्यामध्ये त्याचबरोबर जसं मी मागे म्हटलो की धूम्रपानामुळं जे दातावर डाग पडणे असेल, सिगारेटमुळे मध्ये जे काही केमिकल्स आहेत, तार जे काही केमिकल आहे त्यामुळं सुद्धा पिवळे डाग पडत असतात, किंवा त्याच्यामध्ये जे काही लाळेमध्ये आपल्या चांगले बॅक्टेरिया असतात ते धूम्रपानामुळं चांगले बॅक्टेरिया ते नाश होतो आणि वाईट बॅक्टेरिया तयार झाल्यामुळं हे सगळे पिवळे डाग पडणं असेल किंवा त्याचा परिणाम होत जातो, किंवा तोंडाला दुर्गंधी सुटणे असेल किंवा अंधत्व येणे हे सुद्धा परिणाम त्याचे या धूम्रपानामुळे होताना आपल्याला दिसून येतात. हा सेंटर डिसीज फॉर कॉन्शियसचा रिपोर्ट आहे. किंवा मोतीबिंदू होणं असेल किंवा
ऑगेंटिक हे असेल किंवा त्याचबरोबर पूर्णत्व पूर्ण अंधत्व येणं असेल, असे परिणाम हे त्या धूम्रपानामुळे होतात. म्हणून धूम्रपान आणि जे काही गॅम्बलिंगसारखे जुगारासारखे जे काही व्यसन आहेत ते वेळीच जर नाही थांबवली तर नक्कीच व्यक्तीला मृत्यूला सामोरं जावं लागतं किंवा जिवंतपणी मृत्यू येण्याची ही एक याची परिणाम याच्यामधून या धूम्रपानामुळे आणि गॅम्बलिंगमुळे होऊ शकतात. आणि एकटी व्यक्ती नाहीला सो एकलकोंडा होतो. अनेक व्यक्ती या नुकसानामुळं किंवा धूम्रपानाच्या परिणामांमुळं किंवा वेगळ्या आजारांमुळं अशी व्यक्ती हे सुसाईड करायला सुद्धा तयार होतात हे आपल्याला त्याच्यातून दिसते. वेगळ्या वर्तमानपत्रामध्ये किंवा वेगळ्या रिसर्चमध्ये जर केलं तर आपल्याला हे त्याचे परिणाम दिसायला लागतील. तर हे दोन मुद्दे आजच्या या अभ्यासामध्ये होते. आपण ते अभ्यासले, यानंतर जे काही अभ्यास असेल आपण तो नंतरच्या तासिकेमध्ये बघूया. या ठिकाणी आपण थांबू.